अँड्रॉइड सुरक्षा अधिकाधिक कशी कडेकोट करता येईल यासाठी गुगल गेल्या काही वर्षांपासून कसोशीनं प्रयत्न करत आहे मात्र तरीही त्यासाठी आणखी बरंच काही करणं बाकीच आहे अँड्रॉइड मोबाईलवर डाउनलोड करण्यात आलेल्या काही ॲप्सच्या माध्यमातून अठ्ठावन्न लाख युजर्सच्या फेसबुकचे पासवर्ड चोरले गेल्याची बाब नुकतीच समोर आली आहे आता पाहूयात कशी व्हायची ही पासवर्डची चोरी युजरच्या गुगल किंवा फेसबुक अकाउंटवर गेल्यावर या ॲप्सची बनावट जाहिरात दर्शवली जायची अनेक युजर्स त्या जाहिरातींना बळी पडून त्यावर क्लिक करत युजर्सने लॉग इन केल्यानंतर त्यांच्या अकाऊंटवरील कुकीज आणि पासवर्ड चोरी करणं हे काम हे ॲप्स करतात जवळपास साठ लाख लोकांनी गुगल प्ले स्टोअरवरून पी आय पी फोटो प्रोसेसिंग फोटो रबेज क्लिनर हॉरोस्कोप डेली ॲपलॉक कीप लॉकेट मास्टर हॉरोस्कोप पाय ॲपलॉक मॅनेजर इनवेल फिटनेस हे सर्व ॲप्स डाउनलोड केले होते त्यापैकी अठ्ठावन्न लाख युजर्सच्या पासवर्डची चोरी याच नऊ ॲप्सच्या माध्यमातून झाली आहे अशी माहितीही समोर येत आहे पासवर्ड चोरी झाली असेल तर काय तुमच्या फेसबुक अकाउंटच्या पासवर्डची चोरी झाली आहे असं जर तुमच्या लक्षात आलं तर काय करायचं वरती देण्यात आलेल्या नऊ ॲप्सपैकी कोणतंही ॲप तुम्ही डाउनलोड केलं असेल तर तातडीने तुमच्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड बदलून टाका फेसबुक अकाउंटच्या पासवर्डची चोरीचा घोटाळा लक्षात आल्यानंतर गुगलने पाच जुलैला हे सर्व ॲप्स प्ले स्टोअरवरून काढूनही टाकलेत तसेच या ॲप्सच्या डेव्हलपर्सवर बंदी घातली याचाच अर्थ ते आता नवीन ॲप्स प्ले स्टोअरवर आणू शकणार नाहीत